छत्रपति शिवाजी महाराज की जयंती शुक्रवार को पूरे महाराष्ट्र में बड़े ही सादगी से मनाई गई। कुछ ही लोगों की उपस्थिति में इस साल की शिव जयंती मनाई गई है। यही हाल शहर के महल स्थित शिवाजी पुतला परिसर में रहा। हर साल बड़े ही उत्साह के साथ मनाया जाने वाला यह कार्यक्रम इस साल बड़े ही सादगी से और पारंपरिक तरीके से मनाया गया है। इस कार्यक्रम में कम संख्या में शिव भक्त उपस्थित थे। कोरोना संक्रमण के चलते इस साल शिव जयंती कार्यक्रम पर कुछ पाबंदी लगाई है। इसके बावजूद शिव भक्तों का उत्साह वही था जो हर साल रहता है। महल से शिवाजी पुतला पर हुए कार्यक्रम में पूर्व रेल मंत्री सुरेश प्रभु ने अपनी उपस्थिति दी। प्रभु ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर माल्यार्पण कर अभिवादन किया। छत्रपति शिवाजी महाराज जयंती हा आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या दृष्टीने एक महोत्सव म्हणून पाळला जातो। छत्रपति शिवाजी महाराज 400 वर्षांचा देखील आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान ठेवून आहेत। प्रत्येकाला स्फूर्ती देण्याचं काम ते करतात। शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य प्रत्येक क्षेत्रामध्ये थोर आहे। मग ते गव्हर्नन्सचं कार्य असो, संरक्षण क्षेत्रातलं कार्य असो, सर्वसामान्य माणसाशी कसं वागावं ह्याचा दिलेला धडा असो, किंवा राज्य करून आपल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक स्वयंपूर्णतेची भावना कशी जागृत करावी हे असो, आणि म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांना आज इथे येऊन त्यांच्या जन्मदिवशी आम्हाला त्यांना भावना आमच्या व्यक्त करता आल्याबद्दल मी आभार। इस कार्यक्रम में पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भी उपस्थित हुए थे। उन्होंने भी छत्रपति शिवाजी महाराज को अभिवादन किया। आज शिवजयंतीच्या या पावन पर्वावर संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये लाखो करोडो हृदयातून हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांना वंदन करताना लोकांमध्ये जनतेमध्ये उत्साह संचारत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात आणि साधेपणाने इथे साजरे करण्यात आली। महाराजांना सकाळी दुग्धाभिषेक करण्यात आला, त्याच्यानंतर महाराजांना माल्यार्पण, आरती आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हे सगळं पूजन झालं। प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही यावर्षी जे कोविड योद्धा होते त्यांनाच इथे बोलवलं होतं। त्याच्यामध्ये डॉक्टर्स होते, पोलीस कर्मचारी होते, अशा लोकांच्या हस्ते तिथे पूजन झालं। कोविडचं सावट असल्या कारणामुळे हा जो कार्यक्रम आहे आम्ही थोडा आटोपता घेतला, कारण सरकारचे निर्देश आहे आणि त्या निर्देशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे, आणि म्हणून आम्ही कर्तव्याचं पालन करत हा कार्यक्रम साधेपणाने पण हर्षोल्लासात इथे साजरा केला। कॅमेरा पर्सन मायकल के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।